सध्या क्रमांक 5 बघा, यामध्ये काय म्हणतोय. पहिला प्रश्न, दोन लोक कोण परस्परांचे पोटी कोण असू शकतील, यासाठी आपल्याला या दोन्ही संकल्प आधी एकदा आपण उजळणी करू. आता लघु कोण या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहिती असेल. लघु कोण म्हणजे कशाला म्हणतो आपण लघु कोण? लघु कोण म्हणजे काय? ज्याचं माप 90 पेक्षा कमी असेल. याचा अर्थ काय होतो? 90 अंशपेक्षा कमी मापाचा कोण. आणि कोटी कोणचा अर्थ काय होतो? कोटी म्हणजे कोण म्हणजे कोणाची अशी जोडी ज्यांची बेरीज असते 90 अंश. आता बघा, एक लघु कोण समजा मी जर 80 अंशाचा घेतला, 90 पेक्षा कमी म्हणजे लघु कोण आहे. आणि दुसरा पण मी 70 अंशाचा घेतला, तर या दोघांची बेरीज किती येते? तर ही येते 150 अंश. कोटी कोणासाठी दोघांची बेरीज किती आली पाहिजे? 90 अंश. मग हे दोन्ही लघु कोण एकमेकाचे कोटी कोण होऊ शकणार नाही. म्हणजे सगळेच वेगळ्या प्रकारचे तुम्ही लघु कोण जर घेतले ते कोटी कोण होऊ शकणार नाही. परंतु प्रश्न कसा आहे, दोन लघु कोण परस्परांचे कोण कोटी कोण असू शकतील का? असू शकतील का असा प्रश्न. मग आता मी जर समजा एक कोण घेतला 40 अंशाचा, हा तर लघु कोण आहे ना, बरोबर आहे. आणि दुसरा घेतला 50 अंशाचा, आपण तर लघु कोण आहे, कारण की 90 पेक्षा दोघांचं माप कमी. या दोघांची बेरीज जर केली आपण तर ती किती येते? 90 अंश. याचा अर्थ काय होतो की हो बाबा, असे लघु कोण असू शकतात की ज्यांची बेरीज 90 अंश असू शकते. उदा तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे घेऊ शकता ना, 30 अंश आणि किती याचा लघु कोण, याच्याशी यात किती मिळवले तर 90 होतील, अर्थात उत्तराला असेल 60. किती झाले? 90 अंश. म्हणजे 30 अंश मापाचा एक आणि 60 अंश मापाचा कोण, अशा पण काय होतो आपण परस्परांचे कोटी कोण. ठीक आहे नाही, म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कळालं असेल. काय येईल या प्रश्नाचं उत्तर? दोन लघु कोण परस्परांचे कोटी कोण असू शकतील काय? आपण काय म्हणू? होय, दोन लघु कोण परस्परांचे कोटी कोण असू शकतील. ठीक आहे, मला वाट. आता फक्त या प्रश्नाला एका वाक्यात तुम्ही जर लिहिलं तरी चालेल. ओके, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही अशा प्रकारे लिहू शकता. मी तुम्हाला समजण्यासाठी काय केलं की ए बी सी हा काटकोन काढला आणि डी हा बिंदू ए बी सीच्या अंतर्भागात घेतला, त्यामुळे इथे दोन कोण मिळाले आपल्याला, ए बी डी आणि कोण सी बी डी. ए बी डीचं माप मी 50 दाखवलं, सी बी डीचं माप 40 दाखवलं. अर्थातच तुम्हाला लक्षात आला असेल, आता ए बी सी हा काटकोन आहे, 90 अंशाचा म्हणून काटकोन म्हणतात. ए बी डी 50 अंशाचा, सी बी डी 40 अंशाचा, दोन्ही लघु कोण आहेत. 40 आणि 50 90 होतात, म्हणजे ए बी डी अधिक सी बी डी बरोबर काय होतं, तर तुम्हाला लक्षात आलं असेल हे दोन परस्परांचे कोटी कोण आहे. म्हणजे हे झालं आपलं उत्तर. आणि तुम्ही इथं लिहू शकतात की होय, उत्तर काय येईल, होय, दोन लघु कोण परस्परांचे कोटी कोण असू शकतील. सर्वच लघु कोण परस्परांचे कोटी कोण होणार नाही, परंतु असू शकतील असं म्हटलं. आता पुढचा प्रश्न त्याच प्रकारचा आहे. काय प्रश्न आहे, तुम्ही नीट वाचा, तुमच्या लक्षात येईल लगेच. इथं म्हटलेलं आहे की जर दोन विशाल कोण परस्परांचे पूरक कोण असू शकतील. आता इथं आपण दोन संकल्पना आपल्या समजण्या गरजेचे आहे. एक म्हणजे विशाल कोण आणि दुसरं म्हणजे लघु कोण. आता विशाल कोण कशाला म्हणतात, की ज्याचं माप 90 पेक्षा जास्त आहे तो झाला विशाल कोण. उदाहरणार्थ या कोणाचं माप समजा 120 अंश घेतला आपण, 90 पेक्षा जास्त आहे, म्हणजे हा काय आहे, विशाल. आता पूरक कोण म्हणजे काय, पूरक कोणाची जोडी असते. पूरक कोण कशाला म्हणतात, जर दोघांच्या मापाची बेरीज 180 अंश असेल, किती असेल, 180, तर त्यांना म्हणतात परस्परांचे पूरक कोण. आता मित्रांनो साधी गोष्ट आहे, एक कोण तुम्ही 120 अंशाचा घेतला आणि दुसरा कोण, एक दुसरा एखादा कोण आहे आणि तो तुम्ही घेतला समजा, हा एक कोण घेतला तुम्ही विशाल कोण, हा घेतला 100 अंशाचा, याच्यापेक्षा लहान. आणि दोघांची जर बेरीज केली किती तुम्ही 120 अधिक 100, तर हे होत आहे का 180, नाही, हे होत आहे 220 अंश. मग हे एकमेकाचे पूरक कोण आहेत का, नाही, पूरक कोण नसण्यासाठी दोघांची बेरीज किती असायला पाहिजे, 180. म्हणजे सर्वच विशाल कोण परस्परांचे पूरक कोण असू शकणार नाही. मात्र समजा मी एक विशाल कोण जर असा घेतला, किती अंशाचा, एक विशाल कोण घेतला मी 90 अंशाचा घेता येणार नाही, 91 अंशाचा, तर दुसरा मला किती अंशाचा घ्यावा लागेल, 89 अंशाचा. म्हणजे दोघांची बेरीज किती येईल, 180. बघा, 90 पेक्षा तुम्हाला मोठा घ्यायचा आहे तर विशाल कोण होतो, मी किती घेतला तो 91चा. पण जर
यात आपण 89 मिळवले तर किती होत आहे 180. म्हणजे एक मी शालकोन घेतला तर दुसरा काय येतो मित्रांनो, लघुकोन येतोय. तुम्ही लक्षात घ्या, 90 पेक्षा तुम्ही थोडं तरी जास्त घेतलं, 90.5 घ्या तुम्ही. आता यात किती मिळवले तर 180 येतात. या प्रश्नाचं उत्तर एकदम सोपं आहे, यात मिळवायचे तुम्हाला 89.5, तेव्हा किती येतील 180. म्हणजे तुम्ही एक विशालकोन घ्यायला गेले की ऑटोमॅटिक दुसरा काय येतोय लघुकोन होतोय. म्हणजे दोन विशालकोन तुम्ही असे असूच शकत नाही की ज्यांची बेरीज किती होईल 180. हे तुमच्या लक्षात आलं असेल. याचा अर्थ काय होतो की दोन विशालकोन परस्परांचे पूरक कोण असू शकतील का तर नाही. ओके ठीक आहे, हा प्रश्न तुम्हाला कळाला असेल. आता याचं लिहायचं लिहायचं कसं हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. तुम्ही आकृती पण काढू शकता वेगळ्या प्रकारच्या, किंवा तुम्ही काटकोन म्हणजे काय, विशालकोन म्हणजे काय हे सुद्धा इथे दाखवू शकता. हा स्वाध्याय हा उपक्रमच असा आहे की तुम्हाला तो कन्सेप्ट समजलेले जर नसतील तर ते समजावे म्हणून हा स्वाध्याय हा उपक्रम आहे. त्यामुळे तुम्ही याला व्यवस्थित समजून घ्या, मग काय म्हणता येईल. उत्तर तर आपलं आपल्याला मिळालं, आता जे होतं ते आपण समजून घेतलं ते की काय उत्तर. दोन विशालकोन परस्परांचे पूरक कोण असू शकणार. ओके, आता याचं कारण पण आपण इथे लिहून ठेवू. कारण समजा एका कोणाचे माप ९१ अंश आहे, म्हणून त्याच्या पूरक कोणाचे माप बरोबर 180 मधून 91 वजा करा, किती आलं 89 अंश. पूरक कोणास माप करायचं असत काय करायचं, दिलेल्या कोणाचं माप जे ते 180 म्हणून वजा करायचं. म्हणून 89 अंश मापाचा कोण हा काय आहे, हा लघुकोन आहे. ओके, या अशा पद्धतीचं तुम्ही स्पष्टीकरण याला दिलेलं आहे. चला दुसऱ्या तिसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. आपण तिसरा प्रश्न आहे, दोन लघुकोन परस्परांचे पूरक कोण असू शकतील का. काय वाटतंय तुम्ही विचार करा बघा, दोन्ही जर लघुकोन आहे तर ते परस्परांचे पूरक कोण असू शकतील का बाबा. आता लघुकोन या शब्दाचा अर्थ आपण समजून घेतो. लघुकोन म्हणजे काय, याचं माप किती येईल, 90 पेक्षा कधी पण कमीच येईल. आणि पूरक कोणाची जोडी कशाला म्हणतात, की त्यांच्या मापाची बेरीज किती आली पाहिजे 180 अंश. हा लघुकोन तर 90 पेक्षा कमी बेटा. ओके ओके, 90 पेक्षा कमी तुम्ही 89 घ्या. दुसरा पण तुम्हाला तुम्ही 89 घ्या. दोन 89 मापाचे घेतले, दोघांची बेरीज आता किती येईल, अर्थात 180 पेक्षा कमी येईल म्हणजे किती येते 178. दोन लघुकोनांच्या मापाची बेरीज कधी पण 180 पेक्षा कमीच येईल ना हो, कारण की प्रत्येक लघुकोनाचं माप 90 पेक्षा कमी घ्यायचं आपल्याला. मग हे परस्परांचे पूरक कोण शकतील का, तर या प्रश्नाचं उत्तर आहे नाही. तुम्ही त्याचं उत्तर सुद्धा या पद्धतीनंच लिहायचं आहे की दोन लघुकोन हे परस्परांचे पूरक कोण असू शकणार नाही. दोन लघुकोन परस्परांचे पूरक कोण असू शकणार नाही, कारण दोन्ही लघुकोनांच्या मापांची बेरीज नेहमी 180 अंश पेक्षा
कमी येईल. ओके, याचं उदाहरणाद्वारे सुद्धा तुम्ही स्पष्टीकरण देऊ शकता. उदाहरणार्थ समजा एका लघुकोनाचे माप बरोबर 89 अंश, दुसऱ्याचे माप बरोबर 88 आहे, आणि 89 अधिक 88 करा, तुम्हाला किती मिळत आहे? 177 अंश. किती मिळत आहे? 177 अंश, जे की 180 पेक्षा कमी आहे. ओके, आता पुढचा प्रश्न काय बघा. सोपा प्रश्न चौथा. चौथ्या प्रश्नात त्याने विचारलेलं काय आपल्याला, की दोन संलग्न कोण परस्परांची कोटी कोण कधी येते. आता संलग्न कोण या शब्द संकल्पना तुम्ही समजून घेतली असेल. एकदा तुम्हाला जी असते त्याची उजळणी करून देतो की संलग्न कोण कशाला म्हणायचं. बऱ्याच वेळेस मुलं संलग्न कोण आणि पूरक कोण या संकल्पनात थोडी गल्लत करतात. आता संलग्न या शब्दाचा अर्थ काय होतो, की जे लागून आहे. लागून म्हणजे कसे, की ज्यांची एक भुजा ही सामायिक आहे. ओके, एक भुजा कशी आहे? सामायिक आहे. मग आता संलग्न कोण कशी काढली, सामायिक भुजा गेली. मी एक कोण असा काढला. ओके, आता इथे कोण कसा तयार होऊ शकतो बघा. एकच संलग्न कोणाच्या बाबतीत काय सांगितलं मी तुम्हाला, की त्यांची एक भुजा कशी असेल सांगा. पाय, यादवांची सामायिक भुजा आहे. यादवांची ही सामायिक भुजा आहे. दोन कोण दिसत आहे तुम्हाला तयार झाले. इथंही सामायिक भुजा आहे, इथंही सामायिक भुजा आहे. आता बघा आकृती क्रमांक एक बघा तुम्ही. आकृती क्रमांक एक मुद्दा मी थोड्या वेगळ्या प्रकारची काढली. आकृती क्रमांक एक मध्ये बघा, या कोणाचं माप 90 अंश घेतलंय मी. आता हातलव कोण येतो, याचं माप 90 पेक्षा कमी, साधारणपणे 40 अंश घ्या तुम्ही. ठीक आहे, अंदाजे. आता 40 अधिक 90 दोघांची जर बेरीज केली तर ती किती मिळेल तुम्हाला, ती मिळते तुम्हाला 130. कोटी कोण या शब्दाचा अर्थ काय होतो, कोटी कोणचा अर्थ होतो, त्यांची बेरीज किती आली पाहिजे, 90 अंश. जर तुम्ही ही घेतला, हा एक 90 अंशाचा घेतला, एक 90 अंश घेतला, सामायिक भुजा घेतली, तर 90 अधिक 90 किती मिळेल तुम्हाला, 180 अंश. इथं बघा तुम्ही, मी हे सगळं सरळ पण घेतलं, एकाच टाईपची झाली आहे सर्व. पण तरी तुम्ही समजून घ्या, समजा हा 120 आणि हा 60, दोघांची बेरीज किती झाली, 180. हा 60 आहे, हा 120 आहे, दोघांची बेरीज किती झाली, 180. तर हे ही कोटी कोण आहेत का, आता नाही. पण तुम्ही जर अशा प्रकारचं काढलं, समजा हा एक कोण, आणि बघा आत्ता बघा तुम्ही इथं गंमत, पहिल्या प्रश्नासारखी गंमत आहे. या कोणाचं माप आहे 60 आणि या कोणाचं माप आहे 30, दोघांची बेरीज किती झाली, 30 अधिक 60 किती झाली, 90 झाले ना. कोटी कोण असे एकाच ठिकाणी असले पाहिजे असं काही नाही. आता हे संलग्नच आहे ना, संलग्न हा शब्द महत्त्वाचा आहे. संलग्न म्हणजे एक भुजा कशी असली पाहिजे, सामायिक. ओके, बघा असं घेतलं तुम्ही. आता हे माप 90 अंश आहे, याला तुम्ही कसंही वळवा. आहे समजा 30 अंशाचा, तर हा किती अंशात झाला, आता वरच्या उदाहरणासारखं झालं आहे 60. किंवा समजा आपण याला वळवा तुम्ही असं. ओके, समजा हा आहे 50 अंशाचा आणि हा किती अंशाचा आहे, 40 अंशाचा. म्हणजे असू शकता ना असे कोण, की ज्यांची एक भुजा सामायिक आहे आणि त्या दोघांची मापाची बेरीज किती येतील, 90 अंश येऊ शकते. म्हणजे अशा प्रकारे दोन संलग्न कोण एक परस्परांची कोटी कोण असू शकतात. आता कधी येतील म्हटलंय, कधी येतील म्हटलंय, कधी येतील म्हटलंय, कधी येतील या शब्दाचा अर्थ काय होईल, की जर एक कोटी कोण असेल, एक काटकोण असेल, आणि त्या काटकोणाच्या अंतर्भागात जर तुम्ही एखादी बिंदू घेतला, त्यातून जाणारा जर किरण काढला, तर तुम्हाला ही कोटी कोणाची जोडी मिळू शकेल. अशा प्रकारचं त्याचं उत्तर तुम्हाला लिहिता येईल. मी तुम्हाला ते उत्तर लिहून दाखवते. लिहितो आकृती तुम्ही काढा या पद्धतीची. ओके, मी अनेक आकृती काढून तुम्हाला समजून सांगितलं. आता जर काटकोणाच्या
अंतर्भागात, अंतर्भागात, अंतर्भागात गेला. जाणाऱ्या बिंदूतील किरणामुळे काटकोनाचे जे दोन कोनात विभाजन होईल ते परस्परांचे कोटिकोन असते. ओके, अशा पद्धतीने तुम्ही आकृती काढा, एक काढा, एक काढा, आणि अशा प्रकारे काटकोन काढा. आधी काटकोन म्हणजे नवदंशाचा कोन, आणि त्यामध्ये एक अंतर्भागात एक बिंदू घ्या, त्यातून आता किरण काढा, आणि होणार जे तो कोण आहे ते वेगळ्या मापाची मिळते तुम्हाला वाटतेच, माप मोजा तुम्ही त्याची. समजा हा मला मिळाला जास्त आहे ना, 50-60 पेक्षा जास्त आहे अंदाजे, हा 65 अंशाचा आहे, तर हा किती अंशात मिळेल, 25 अंशाचा, त्या दोघांची बेरीज किती, 90 अंश. अशा प्रकारे कोटिकोनाची जोड्या आपण मिळू शकतो. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. हा, दोन शलकोन परस्परांची रेषीय जोडीतील कोण शोधतील का? रेषीय जोडी या शब्द म्हटलाय, रेषीय जोडीतील कोण कशाला म्हणतात, रेषीय जोडीतील कोणाच्या कोणाची संकल्पना तशी स्पष्ट करून घ्या तुम्ही. रेषीय जोडीतील कोण म्हणजे काय, एक रेषा घ्या आणि अशा प्रकारे किरण काढा. रेषीय जोडीतील कोण कशाला म्हणतात, जेव्हा त्यांची एक भुजा असेल सामायिक, ही झाली त्यांची सामायिक भुजा, ही सामायिक भुजा आहे, आणि दोन ज्या भुजा आहेत ते कसे आहे, हे विरुद्ध किरण आहे, पहा विरुद्ध किरण. विरुद्ध किरण या शब्दाचा अर्थ समजला तुम्हाला, दोन्ही एकमेकाच्या विरोधात चालले, ते पहा हा इकडे चालला आणि हा दुसरा चालला विरुद्ध बाजूला त्याच्या, त्यांच्या सामायिक काय आहे, तर त्यांच्यामध्ये हा जो त्यांचा आरंभ बिंदू आहे ना तो सामायिक आहे, यांना म्हणतात विरुद्ध किरण. आता हे जे कोण आहे, समजा याला मी म्हटलं कोण ए बी सी, आणि हा इकडचा कोण ए बी डी, पहा ए बी सी म्हणजे हा कोण, ए बी डी म्हणजे हा कोण, तर हे झाले बेटा रेषीय जोडीतील कोण. मग आता दोन विशाल कोण परस्परांचे रेषीय जोडीतील कोण असू शकतील का, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला शोधायचे. आता मी समजा तुमच्या लक्षात आला असेल आता की रेषीय जोडीतील होण्यासाठी, तर तुम्हाला सगळ्यात पहिले तर आपण काढली होती रेषा. आता एक कोण जर हे बघा हा असेल, तुम्ही जर इथं असं काढलं, ओके असं घेतलं, तर या कोणाचा माप किती झाला आता 90, आणि या कोणाचा माप सुद्धा किती येईल 90, दोन्ही काटकोन होतील, एकाचं माप 90 असलं तर दुसऱ्या सुद्धा किती येईल 90. आता बघा हे थोडं जरी इकडे तिकडे तुम्ही हा किरण हलवला, समजा हा किरण तुम्ही असा केला थोडा इकडे, थोडा जरी केला तुम्ही 1 अंशाने, तर हा कोण कितीचा झाला तुमचा आता, हा झाला 91 समजून घ्या, 1 अंशाचा नाही येतो आकृतीत, आणि हा उरलेला किती झाला 89. एक विशाल कोण झाला रे झाला, की दुसरा काय होता बेटा लघु कोण होतो, लक्षात घ्या. म्हणजे रेषीय जोडीचा जर तुम्ही विचार करता तेव्हा दोन विशाल कोण तुम्हाला असे कधीच मिळणार नाही, मिळू शकत नाही ना, ते एक विशाल कोण झाला की दुसरा लघु कोण मिळेल, या प्रश्नाचं उत्तर काय मग, नाही. दोन विशाल कोण परस्परांचे रेषीय जोडीतील कोण असू शकणार नाही. ओके, तशा प्रकारे आकृतीच्या साहाय्याने तुम्ही समजून घेऊ शकता किंवा समजून सांगू शकता. यापेक्षा वेगळ्या पद्धतीने सुद्धा तुम्ही याचं उत्तर जर तुम्हाला येत असेल तर लिहू शकता, ते फक्त तुमच्या मनाला पण पटलं पाहिजे आणि गणितीय दृष्ट्या तार्किक दृष्ट्या ते योग्य असलं पाहिजे. चला एक थांबू आपण.